शिवसेनेचे साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेमधल्या वर्चस्वावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शिवसेनेच्या आमदारानं ठाकरे सरकार शिल्पकार असलेल्या पवारांवर टीका केल्यानं राष्ट्रवादीनंही त्याला प्रत्युत्तर दिलंय. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे शिवसेना सोडणार का अशीही चर्चा सुरू झाली. तर महेश शिंदे यांनी हे आरोप करण्यामागचं कारण काय, ते शिवसेना सोडणार आहेत का, या आणि अशा अनेक प्रश्नांवरती त्यांच्याशी संवाद साधलाय राहुल तपासे यांनी. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे शशिकांत शिंदे यांचा पराभव करून आमदार म्हणून निवडून आलेले महेश शिंदे हे सध्या त्या राजकारणाच्या पटलावरती चर्चेत आहेत. त्याचं कारण महेश शिंदे हे शिवसेनेमधूनच्या तिकिटावरती निवडून आले, ते आता शिवसेनेला रामराम ठोकणार आहेत अशी चर्चा आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं सत्य आहे. काय सांगाल सध्या तुम्ही, आता शिवसेना सोडायच्या मार्गावर आहे असं एकंदरीत चर्चा सुरू आहे. खरं तर सगळं चुकीचं चाललं आहे. काही कसलाही संबंध नाही, विनाकारण जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढणारा माणूस आहे. हे लढत असताना विनाकारण नको त्या गोष्टी पेरल्या जातात, हे सगळं खोटं आहे. काही संबंध नाही आहे त्या गोष्टीचा. या चर्चा सध्या राजकीय पटलावरती कशा आल्या? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज माझ्या मतदारसंघामधला एक ज्वलंत दोन प्रश्न आहेत. एक तर जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न आहे, दुसरा रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये येणारा प्रश्न. ह्या दोन प्रश्नामुळं आज मी फार व्यथित आहे आणि त्याच्यामुळं हे प्रश्न मांडल्यामुळं विनाकारण ह्या चर्चा घेतल्या जात आहेत असं मला वाटतंय. तुम्ही आता पक्ष सोडून जाणार नाही आहे? नाही, काय संबंध नाही आहे. आत्ता एक दुसरा विषय सध्या आता तुम्ही चर्चेत आणलेला आहे, तर महाविकास आता ह्याच्यामध्ये हाही एक मुद्दा येऊ शकतो की महाविकास आघाडी ही तीन पक्षाच्या ह्याच्यातून सुरू आहे, मात्र तुम्ही आत्ता शरद पवार साहेबांवरती एकावर एक वार करताना पाहायला मिळत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी पायउतार व्हावा अशी तुम्ही मागणी जोर धरताय, नेमकं काय कारण? महाविकास आघाडी आणि मी मांडलेले मुद्दे याचा कसलाही संबंध नाही आहे. मी जे मुद्दे मांडलेले ते सामाजिक मुद्दे आहेत. रयत शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे. ही महाराष्ट्र राज्याची ही ॲसेट आहे. ही ॲसेट आज जर आपण पाहिलं असेल, मी स्वतः रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, बाहेरून चांगल्या ठिकाणी यायला पैसे आहेत. मग ह्या गोष्टी जर घडत असतील तर कुठंतरी अध्यक्ष या नात्यानं पवारसाहेब हे खूप मोठं जुनं जाणतं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे का, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही राजकारणाबद्दलची शंका नाही आहे. परंतु एक कुठंतरी जाणवायला लागलं आहे की या रयत शिक्षण संस्थेचं खाजगीकरणाकडे वाटचाल चालल्यामुळं तर हा भ्रष्टाचार चालला नाही ना, असं माझ्यासारख्याच्या मनात कुणाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शरद पवारांनी आता अध्यक्षपद सोडावं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांच्याकडे ते पद जावं? निश्चित. आज राज्य सरकार जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर निधी त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेला देत आहे, जर राज्य सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देत असेल तर तिथला जो अधिकार आहे तो राज्य सरकारचा प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरेंना कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अध्यक्षपद मिळालंच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.